शांतीबाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी केलं. जिल्हाभरातल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांची बैठक बुधवारी पार पडली. कृषी पणन आणि बाजार समितीच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, कृषी पणन मंडळ उपसरव्यवस्थापक नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शासनानं शेतीमाल तारण योजना अंमलात आणली असून याकरता 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती देताना अवघ्या 6% व्याजाच्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सचिवांनी करताना शेतकऱ्यांनीही या योजनेला प्रतिसाद द्यावा, लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या बहुतेक सर्व बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी माल तारण योजना आपण सुरू केली आहे. या योजनेमध्ये तूर, सोयाबीन, मूग, उडीद, चना, भात, करडी, सूर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका, गहू यासारखे जे आपलं भरड धान्य आहे ह्या शेतीमालाला हंगामामध्ये जे आता भाव कमी होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल दराने आपला हा माल विकावा लागतो, तर हा कवडी मोल दराने माल विकावा लागू नये यासाठी ही योजना आणलेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी माल बाजार समितीमध्ये आणून ठेवायचा आहे आणि ह्या मालाची बाजार भावाची जी काही किंमत असेल त्याच्या 75% रक्कम ही बाजार समितीकडून शेतकऱ्याला लगेच दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या तत्कालीन गरजा आहेत ज्यासाठी तो माल हा विकतो तो विकू नये आणि त्याची तत्कालीन गरज पण भागली जावी यासाठी ही योजना आहे. ह्या योजनेमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर बाजार समिती आहे, बार्शी आहे, करमाळा आहे किंवा मोहोळ, सांगोला, अकलकोट, दुधनी, सर्व मंगळवेढा, पंढरपूर सर्व बाजार समितीमध्ये आपण ही योजना चालू केली आहे. आतापर्यंत ह्या योजनेमध्ये जवळजवळ 650 ते 700 क्विंटल माल शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे. तरी माझं आव्हान आहे शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा फायदा घेऊन बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजनेमध्ये माल ठेवा. हा माल आपल्याला काही 3-4 महिन्यासाठी जास्तीत जास्त 6 महिन्यासाठी ठेवायचा आहे आणि यावर व्याज अतिशय अत्यल्प आहे. 6% व्याजदराने म्हणजे वार्षिक 6% म्हणजे महिन्याला फक्त 0.5% व्याज पडतं. परंतु आता हंगामामध्ये जो भाव आहे या भावापेक्षा अजून आता तुम्हाला 2-3 महिन्यांनी जरी ठेवलं तरी 2-3 महिन्यांनी हा भाव जवळजवळ 20-30-40-50% हा भाव वाढलेला असतो आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. तर या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी त्यांना आवाहन करतो. मी दिलीप नाईक, सहाय्यक व्यवस्थापक कृषी पदन मंडळ पुणे, विभागीय कार्यालय पुणे. आज रोजी माननीय DDR साहेबांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर इथे DDR ऑफिसला सोलापूर जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे एक सभा आयोजित केली होती. त्यामध्ये विशेष करून शेतमाल तारण योजना राबविण्याबाबत त्यांना आवाहन केलेले आहे आणि ग्रामीण भागापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे असे आपण त्यांना सचिवांना सतर्क आदेश दिलेले आहे. तरी यामुळे शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे बाजार समिती आणि कृषी पणन मंडळ संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.